जो बाहेर आहे तोच कुठे पाहिजे? आत पाहिजे. कथा आली भागवतामध्ये शंख लावला गावाला. कुमार कुठेही न शिकलेला, गुरुकुलमध्ये न गेलेला, ज्ञानोबाईंची ओळख किती सुंदर आहे पहा. मधुमणी गृहवासी केले, कपोल शंखे शिवतले, शंखाने गाल शिवला. शंखाने गाल तर त्याची स्पर्श कृपा म्हणतो आम्ही. साधू ज्या वेळी डोक्यावर हात ठेवतो ना, तर साधूच्या हातातली शक्ती मिळू. जर तुमच्या डोक्यावर एखाद्या साधूने हात ठेवला आणि मेंदू बदलला नाही ना, तर असं ग्रहीत धरा तो साधू नाहीच. शक्तिपात म्हणतात त्याला. नुसता हात ठेवला चुकीचा आहे. आणि अशा माणसाचा हात ठेवून घेऊ नका, हे पण चुकीचं आहे. स्पर्श भगवंताच्या हातातला शक्तियुक्त शंख शिवला आणि आतमध्ये रूप दिसायला, हे महत्वाचं नाही. वेद ज्याप्रमाणे स्तुती करतो, शब्द पुन्हा आहे का, वेद ज्याप्रमाणे ज्ञानयुक्त ज्ञान प्रधान स्तुती करतो, तसं तो कुमार वेदाच्या भाषेत बोलू लागला. नाही लक्षात आलं, वेदाच्या भाषेत ना तरी मधुवनी दुर्वासी केले, कपोल शंखे शिवतले, वेदाची मती ठेले लागला बोलो. कुमार ज्याने कुठलाही अभ्यास केला नाही तो वेदाप्रमाणे वाक्य बोलू लागला. ना लक्षात येत आहे? कुमार संस्कृत मध्ये श्लोक आहे, तुम्हाला कळणार नाही म्हणून सांगितलं. संस्कृत मध्ये प्रक्रिया आहे. यो तत् प्रविश्य मम वाच मिमाम प्रसोक्ता, यो अंतः प्रविश्य, जो परमात्मा, अतिशय गंभीरतेने उभी श्लोक ऐका, जो परमात्मा माझ्या हृदयात बुद्धीमध्ये शिरून यो अंतः प्रविश्य, माझी जी झोपलेली वाणी आहे तिला तो जागे करतो. देव काय करतो तिला? कारण की अभंग बोलता यावेत, श्लोक बोलता यावेत, याच्यासाठी वाणी लागते. आपली वाणी व्यवहारिक आहेत, वैखरी आहेत, गळ्याच्या वर बोलली जाते. पोटातली वाणी झोपलेली, त्या वाणीला परावाणी असं म्हणतात. ज्यावेळेस तुम्ही परावाणीतून बोलाल त्यावेळेस तुमचे शब्द या जगात अजरामर होतात. तुमचं चित्र चरित्र दोन्ही अजरामर होतं. म्हणून ध्रुवाची कथा आजपर्यंत सांगितली जाते. योंत प्रविश्य मम वाची इमाम प्रसुप्ताम संजीवयत खिल शक्तिधर स्वधा. काय शब्द देखे. मी हे ध्रुवासाठी नाही सांगितलं तुम्हाला. ध्रुवाने फक्त भगवंताची स्तुती केली शंख शिवल्यामुळे. वयाच्या 16 वर्षाच्या आत जगातलं सगळं ज्ञान, ज्ञानोबराय बोलतात त्या ज्ञानेश्वरीचा स्पर्श करा तुम्ही उजळून जाल. हा एकदा घडलेला चमत्कार नाहीये. ध्रुव आहेत, ज्ञानोबराय आहेत, भगवान भाष्यकार आहेत. 16 वर्षाच्या आत यांनी ग्रंथ लिहिलेत. नाही कळत लोकाला, त्यांचं मोठेपण मान्य करा नाही तर नाही करा. तुमची इच्छा. मोठेपण मान्य केलं तर मोठे व्हाल. मोठ्यानी अंगीकार काल सांगितलं तुम्हाला. केला अंगीकार भगवान, तू केला अंगीकार तुका म्हणे. तुकोबा म्हणतात माझा अंगीकार केला. गरीबाची पोरगी श्रीमंताच्या घरात सून म्हणून गेली, तिला अंगीकार म्हणतात. आता तिला रोजंदारीवर जायची गरज. मी तुमच्यासाठी बोलतोय. आज नाही उद्या सुखील, आज नाही उद्या सुखील, रोजंदारीवर चाललेच आहे तुम्ही. पण अजून सुख आलेलं श्रीमंतांनी स्वीकार केला नाही. का 16 वर्षाच्या आत ज्ञानेश्वरी सांगितली? प्रसाद येतो. मतीमध्ये अर्थ प्रकाशित होतात, अभ्यासावे लागत नाही. ज्ञानोबाईंनी 6व्या अध्यायामध्ये स्वतःचं चरित्र सांगितलंय.
बाळपणीच सर्वज्ञता, सर्वज्ञता सर्वज्ञता नावाची स्त्री बाळपणीच वरी तयार ते पती म्हणून त्याचं वरण केलं जात. मग ज्ञानेश्वरी मध्ये एवढं विभिन्न आहे. बाळजी कसा आहे, शिकार करायला जाताना काय काय घेऊन जातो त्याचं वर्णन आहे. ब्रह्मज्ञानी कसा आहे त्याचं वर्णन आहे. घरात राहणारी स्त्री कशी आहे त्याचं वर्णन आहे. राजा राजकारण करत असताना काय वापरतो त्याचं वर्णन आहे. ज्ञानेश्वरी मध्ये एक मूवी आहे, वर्तमान काळात जर तुम्ही गेला ना कोर्टामध्ये तर स्टे घेऊन येता तुम्ही, आणता ना स्टे एखाद्या कामावर अडकवण्यासाठी आणता किंवा खरोखरच आणता. मग स्टे म्हणजे काय आहे तिथे थांबा, जसं आहे तसं ठेवा. ज्ञानोबांची ओवी 725 वर्षांपूर्वी. ज्ञानेश्वरी एवढं सोपं आहे, पुढचं ज्ञान येतं हेच उत्तर आहे त्याचं. का आलं ज्ञानोबांच्या टायमाची गोष्ट आहे 725 वर्षांपूर्वी. कुंठवी व्यवहार शब्द लक्षात ठेवा, राजज्ञा जेवी राज अज्ञा व्यवहार कुंठवी. कुंठवी म्हणजे स्टे ठेवणे थांबवणे, आज्ञावर का राजा नाही म्हणून त्याला स्टे ऑर्डर म्हणतात. ऑर्डर ऑर्डर थांबवते, राजा आपलं काम करत असतो. राजाने अधिकार दिलेला असतो न्यायाधीशाला, त्या अधिकाराचा वापर करून काम थांबलं जातं. राजाज्ञा कुंठवी व्यवहार काय ज्ञानोबांचे असे तर ते जर सांगितलं तर आपला हरिपाठ बाजूला राहायचा. का सांगतात ज्ञानोबांना, सामान्यातला सामान्य विषय सांगतात, वरचा विषय सांगतात. या दोघांचं मूळ आहे झोपलेली वाणी जागी करायची, आणि ती शक्तीपाताने होते. आणि शक्तीपात होण्यासाठी नामस्मरण लागतं. म्हणून भगवान शंकर जे शक्तीचे स्थान आहेत त्यांचा मंत्र आहे हा. हरी 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 मंत्र हा मनती जेवाच्या तया मोक्ष अंतकरणाची योग्यता बनवणारं हे हरिनाम आहे. म्हणून ते नाम तपामध्ये परिवर्तित झालं पाहिजे. तो पहिला उपदेश ब्रह्मदेवाला दिला तपाचा उपदेश, आणि मग ते नामस्मरण. एक ओवी सांगतो शेवटची म्हणजे कळेल. विश्वसृजन योग्यता आली हात. विश्वसृजन नाम जप ब्रह्मदेवाने केला. म्हणून जगातलं कोणतंही कर्मकांड असू द्या, ज्यावेळेस तुम्ही घरप्रवेश करता, लग्न करता, कोणतंही काम करता, हरी शब्दाने त्याची सुरुवात होते. हरी ही ओम इथून मंत्राला सुरुवात होते. जो मंत्राला सुरू करणारा हरी आहे तो मंत्र आहे जो हरिपाठामध्ये गायला गेलेला आहे. आणि तो महान मंत्र ज्ञानोबांनी तुमच्या आमच्या हातात दिलाय. ज्याने ज्ञानेश्वरी कळते, वाणी प्रभावित होते, गाथ्यासारख्या ग्रंथाची निर्मिती करता येते हा अनुभव आहे तुकोबरायांचा. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, नाम चिंतन. म्हणून नारायण फळ वगैरे तुम्ही जर पाहिले ना सगळे तेच आहेत. एका ठिकाणी वर्णन आलं नाही गगना हुनी वाढ काय नाम आहे. नाम शब्द फार महत्वाचा आहे. म्हणून ब्रह्मदेवामध्ये पहिली योग्यता नामाने आली, साधकामध्ये आली, संतामध्ये आली. म्हणून हरिपाठाचा जो महत्वाचा, पण तो नाम उच्चार हा भावपूर्ण असावा हा आपला विषय. नाम श्रेष्ठ आहे हे हरिपाठात सांगण्याची गरज नाही. मग हरिपाठ आयुष्यभर करून नामचिंतन करून आपली बुद्धी जागी का होत नाही. भाव लक्षात आला, भाव म्हणून पहिला टप्पा आहे भावामधला. कळायचं असेल तरी भाव लागतो, एखादी गोष्ट नको असेल तर भाव लागतो. चोरी करायची आहे तुमच्यात भाव आला नाही पाहिजे चोरीचा. चांगली गोष्ट करायची भाव असला पाहिजे, निष्ठा असली पाहिजे. भाव म्हणजे भावना नाही बरं का. कोणा सांगतो नाही तर भावनेविन भक्ती म्हटले असते ज्ञानोबांना. ते भावनेविन म्हणत नाही तुकोबांना, याच्यावरच एक अभंग आहे. भावे गावे गीत
नुसते गीत गाऊ नये, पैशासाठी मुळीच नाही, प्रसिद्धीसाठी नाही, गाणं सुद्धा कसं असं भावे गावे गीत शुद्ध करून या भाव अस्तित्व शुद्ध करून तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव सही करतो ना तसा प्रकार आहे. जर तुला देव पाहिजे असेल तर तू भाव चांगला ठेव, नसेल तर गा, नसेल तर सगळं मिळेल जगातलं, सगळं मिळेल जगातलं देव नाही मिळणार. म्हणून भक्ती पाहिजे असेल तर भाव आहे, ज्ञान पाहिजे असेल तर भाव आहे. तुम्ही आज ज्ञानेश्वरी प्रवचनाला आला, ज्ञानेश्वर काही भीडमध्ये कमी लोक आहेत, सगळे आले असते तर आपल्याला ज्ञानेश्वरी बंद करावी लागली असती, बसणार कुठे? पण नाही आले हे तुमच्यावर त्यांनी उपकार केले, आले असते तर तुम्हाला ऐकू दिलेलं नसत. भाव म्हणजे भाव नाही का? ज्ञानोबांची फार सुंदर सुंदर प्रक्रिया जर का जगाला आलेल्या प्रत्येक माणसाला अवयव दिले, बुद्धी दिली, मन दिली, तसा भाव सुद्धा दिलेला आहे, त्याचं अस्तित्व येते, अस्तित्व दिलेलं आहे त्याला. पण ते अस्तित्व विषयाच्या मागे लावतो, प्रसिद्धीच्या मागे लावतो, काय पाहिजे त्याच्या मागे लागतो. ज्याला परमार्थ करायचं नाही ते ऐकतच नाही. अर्थ कळाला तुम्हाला? ज्याला आनंद नकोय ऐकतच नाही, पैसा पाहिजे त्यांना, आनंद आम्ही इकत घेऊ, त्याला म्हणतात भाव. काय पाहिजे? बस पक्का बसल्या डोक्यामध्ये जग पैशाने विकत घेता येतं, एक क्षण विकत घेता येत, एक क्षण खूप मोठा झाला बरं. ज्ञानोबाला एक छोटीशी ओवे सांगतात, आपण तुम्ही आम्ही शूटिंग चालली, सगळे लोक ऐकतायत, सगळं आहेत. ज्ञानोबाला म्हणतात हे असं आहे, मासी पाक पाकडी तव हे सारे. हा जो दृष्टांत आहे ना, हा काळ समजून देणारा दृष्टांत आहे. हे जग किती मिनिटात संपतं? मिनिटात नाही, एका सेकंदामध्ये 10 वेळा मासी आपली पंख साफ करते, एका सेकंदामध्ये. तुम्ही मला विचार, महाराज तुम्ही केली का? हो, विज्ञानाने सांगितलं. तुम्ही जिथं विश्वास ठेवता त्या गोष्टी आम्ही पण ठेवतो. एक सेकंदामध्ये किती वेळा पंख फडफड करते ती, ती एकदा साफ करायच्या आत माणूस या जगात खलास. काही काही माणसं फार सुंदर बोलतात, रात्री आमच्या बरोबर बसला हो, त्यांनी घेतली आम्ही घेतली, आणि सकाळी बातमी आली गेला कधी कळलाच, गेला कधी. मासी पाख पाखडी तव हे, जे तुमच्या पुढे दिसतंय सरे, खूप छान शब्द आहे सरे, संपून जात. आणि जे देहवादी लोक आहेत ते देहात भाव ठेवतात. खूप गोड आहे भाव, अस्तित्व आहे, अस्तित्व देहात ठेवतात, अस्तित्व मनात ठेवतात, अस्तित्व विचारा बुद्धीत ठेवतात. म्हणून वेगळे वेगळे पदार्थ आवडतात माणसाला का? ज्याला देह आवडतो ना तो देहावर प्रेमच करणार. कपडे वेगळे असणार, फॅशन वेगळे असणार. आधी मी कीर्तनात नाही सांगत, प्रवचनात नाही सांगत या गोष्टी. पायात चपलीचा रंग, वरचा रंग, हे सगळं ते, पण देहाला मर्यादा आहे. अर्थ नाही कळला? देहाला तरुण आहे तोपर्यंत. ज्ञानोबांची ओवी इतकी गोड आहे देहाच्या बाबतीमध्ये, परिमळ निघली या पवना पाठी. नाही अजून का अर्थ कळला? ओवी एवढी सोपी नाही, तरी पाठ असेल तुमच्या, हरिपाठ ही पाठ आहे. परिमळ जाऊ नये असं फुलाला वाटत, कळालं का? परिमळ म्हणजे तारुण्य, सुगंध. फुलाचं जे तारुण्य आहे ना ते परिमळ आहे. आणि जोपर्यंत फुलात तारुण्य आहे, सुगंध आहे, तोपर्यंतच ते स्त्रीच्या डोक्यात असत. समजलं? स्त्री फूल डोक्यावर कुठपर्यंत ठेवते? जोपर्यंत सुकत नाही. म्हणून कधी कधी काही तरुण स्त्रीच्या डोक्यात असतील,
कमेंट करू नका. ज्ञानोबाई म्हणतात, तारुण्य तुम्हाला न विचारता जात. परिमळ निघलीया पवनापाठी, मागे ओस फूल राहे तिथे. मी रोज मूवी पाहतो बर, रोज. ज्या फुलातलं तारुण्य गेले, सुगंध गेले, ते फुल कसं दिसत बोला ना. तुम्ही पाहता का ते फुलं सुकलेले ना? किती म्हातारे माणसं सुकलेले. कोण आहे ते? माऊली काही फुलावर बोलणार आहे का? आता हे जे फूल माझ्या समोर ठेवले, उद्या आणणार का तुम्ही याला? परिमळ गेलिया ओस फूल देठी, आयुष्या शेवटी देहत ऐसा. कधी कधी वयोवृद्ध नट जेव्हा टीव्हीवर येतात ना, तेव्हा मी पाहतो. मी हे नाही पाहत की ते काय आहे, मी हे पाहतो यांना किती वाईट वाटत असेल. काळ बिघून गेला जगावर, जगाच्या मनावर, तरुणीच्या हृदयावर राज्य गाजवणारे नट म्हातारपणी जेव्हा पाहतायत ना, त्यांच्यावर दया येते. ओस फूल ओस शरीर राहू नये माणसं. अपमान करून एक म्हातारा माझ्याकडे आला, मला म्हणतो शास्त्रीजी हल्लीची मुलं फार चुकीचं वागतात. पण घेणे का कुणाची मुलं, कुणाचं कॉलेज, कुणात काही याला काही. पण याला वाटलं मी परमार्थिक आहे, मी त्याला सपोर्ट करेल असं बऱ्याच लोकांना वाटतं. मी बघितलं त्याच्याकडे, 55-60 वर्षाचा होता. मी म्हटलं काय म्हणायचं काय, हे भारतीय संस्कृती धोक्यात आहे. हा कोण त्याचं अस्तित्व मी ऐकून घेतो, बऱ्याच वेळा ऐकलं मी त्याचं. म्हणलं काय म्हणायचं तुला, काय नाही कॉलेजचे हल्ली तरुण तरुणी किती चुकीचं वागतात. नाही अर्थ का, संस्कृती तरुणाने नाही बिघडवली. राजकारणी असेल, व्यापारी असेल, भेसळ करणारे, हे काही एका ठिकाणी बिघडलेली जागा आहे का ती? याला कॉलेजच का दिसलं? मी त्याला सहज विचारलं, तुला असं वाटतं खरे की तुम्ही जरा लवकर जन्म घेतला, आता जन्म घ्यायला पाहिजे होता. बरोबर आहे म्हणे शास्त्रीजी, आमच्या काळामध्ये एवढं स्वातंत्र्य दुःख आहे तिथे अंधकरणामध्ये. पण त्याला ही ओबी सांगितली, परिमळ गेली या. आता ते ओस कुणीच पाहत नाही. आणि आशाला जर अंकल म्हणला ना, ओ काका जरा बाजूला सरका, तो सरकेल ना सरकेल, पण त्याचं डोकं सरकत. देहावर प्रेम करणारी माणसं दुखी असतात. तरुण होण्याचा, नष्ट कर होण्याचा काही पर्याय नाही, लक्षात ठेवा. नाही हजार अहो येथ नाही, तुकोबर आहे सांगतात, येथ नाही उरवालया होता. कृष्णाला राहता येत नाही, रामाला राहता येत नाही, राम राहत नाही. बोलो पुढे, हरामखोर राहतील का? ते पण जाणारेच आहे. दोन दिवस करते अहो, कधी कधी तुम्हाला माहित नाही, जर तुम्ही शांत बसला ना, तुम्हाला आपोआप तत्वज्ञान सुचतं. ज्या रावणाला संपूर्ण जग शिव्या देतं, संपूर्ण जग, त्यांनी तांडव स्तोत्र लिहिलेलं आहे. इतकं छान त्याच्यासारखं स्तोत्र पुन्हा लिहिता आलेलं नाही, कोणत्याही विद्वानाला लिहिता आलं नाही तसं स्तोत्र. इतकं गोड, एकाच श्लोकामध्ये ताल, स्वर, लय, साहित्य, तत्वज्ञान सगळं एका श्लोकामध्ये, आणि सगळे अलंकार एका श्लोकामध्ये. तो रावण जो सोन्याच्या नगरीमध्ये राहत होता, तो एकांतात ज्यावेळेस बसतो ना, काय शब्द आहे त्याचे. कदा निलिंप निर्झरी निकुंज कोटरे वसन. तुमचा चेहरा मला समजतो बरं. आता रावण कळत नाही तर ज्ञानोबाला काय करणार? रावण म्हणतो, माझ्या जीवनामध्ये असा दिवस केव्हा उजडेल जेव्हा मी पवित्र भागीरथी नदीच्या तीरावर, खळखळ वाहणारी पवित्र भागीरथी तिच्या तीरावर एखाद्या गुफेमध्ये राहत, निवास करत,
हातामध्ये गंगेचं पाणी घेऊन शंकराला अर्पण करत असताना माझ्या डोळ्यातून भक्तीच्या भावना धारा व्हायला पाहिजेत असं रावणाचे श्लोक. कदा निलिंब निर्जरी निकुंज कोटरे वसन, इतके गोड आहेत ना, शिवेती मंत्र उच्चरण कदा सुखी भवा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या शब्दाचा उच्चार करत मी कधी सुखी होईल अशी तो शंकराला प्रार्थना करतोय रावण. शिवेती मंत्र उच्चारण कदा सुखी भवाम्य, मी कधी सुखी होईल. सोन्याच्या नगरीत राहणारा रावण त्याला देखील कल्पना आहे शरीरावर विश्वास ठेवता येत नाही. राज्य असेल, धन असेल, किंचित कालोपभोग्याने शास्त्रकार सांगतात, काही काळ जीवन तयार केलं तुम्ही काही काळ. मला तर हल्लीच्या लोकांना ना खूप वाईट वाटत, मी मनापासून सांगतो, नावं बदललेली तर काही पदार्थाची. आपण सगळे बसलेले चांगले लोक आहात, दोन चार दिवसाची शिळी भाकरी खाल का तुम्ही? बोला ना, ती तुम्ही टेन्शन घेऊ नका रेकॉर्डिंग. दोन चार पाच सहा दिवसाची दहा दिवसाची शिळी भाकरी खाल का तुम्ही? नाही खात का तुम्ही? बिस्किटं म्हणजे काय? अरे नाव बदललंय, शिळे भाकरीच आहेत द्या. खुशाल माझ्या समोर म्हणत खात नाही म्हणून सरळ सरळ खोटं बोलता तुम्ही. सहा सहा महिने दोन दोन वर्ष बिस्किटं टिकतात म्हणजे किती दिवस जुने आहेत ते? तुम्ही काय करता एक्सपायरी बघता? अरे ते शिळे भाकरी द्या. ताज्या भाकरी खायला मिळणं भाग्याचं लक्षण आहे, प्रिझर्वेटिव्ह आहेत शरीर. आणि ज्या भाकरी एवढ्या दिवस, भाकरी म्हणजे काय? मैदा गहू याच्यापासून तयार केलेले बिस्किट, नाव बिस्किट. मला एका माझ्या मित्रांनी सुपर फूड आणले होते. काय आणले? सुपर फूड म्हणजे काय? गाजर, बीट, शेवग्याच्या शेंगा. नाव काय त्याचं? अरे या आपल्या शेतात रोज उगवतात, कळत नाही, खात नाही म्हणून ते खावं लागतं. ज्ञान नाही तेने वाया गेले, ज्ञानोबराचे शब्द आहेत. काय ज्ञान कशाला काय म्हणतात माहित? गावरान सोडून दिलं आणि हायब्रिडच्या मागे लागले. ते आपल्या मागे लागले विदेशातले लोक, गावरान मिळावं, आपण त्यांच्या मागे लागलो. तिकडे थंडी असते दहा दहा महिने. अहो तुम्ही जगणार सुद्धा नाही त्या देशामध्ये, अमेरिका असो नाही तर ब्रिटिश असो. सकाळी दहाला सूर्य प्रकाश येतो, सूर्य येत नाही आणि चार वाजता मावळतो. किती तास प्रकाश? रस्त्याच्या लाईटी काय मुघड्या आहेत. आणि मी बघितलेलं सांगतो ना, अनुभवाला आलेलं सांगतो तुम्हाला. आणि कायम गाठा मायनस डिग्री, मायनस टेन, इथं चार दिवस सूर्य नाही उगवला तर लोक तडफडतात, काय झालं रे बाबा. भारत वेदरच्या बाबतीमध्ये, वातावरणाच्या बाबतीत जगात सगळ्यात भारी आहे भारत वातावरणाच्या बाबतीत. उन्हाळ्यात ऊन आहे, थंडी आहे, आणि पावसाळ्यात. आणि लंडनमध्ये कधी जा, छत्री घेऊनच निघा, त्याचा भरोसा नाही म्हणतात, मग राहता कशाला? कळलं तुम्हाला? वेदर तुमच्या शरीराला जगण्याचं ठिकाण, साधना करण्याचं ठिकाण, अध्यात्माचं ठिकाण म्हणून भारताचं नाव सगळ्या जगात आहे, सगळ्या जगात आहे. योग कुणी दिला? अध्यात्म कुणी दिलं? भारताने दिलं. तत्वज्ञान भारताने दिलं. काही दिवसांनी मान्य होईल, बरेचसे वैज्ञानिक लोक हळूहळू आता यायला. जर अंतरिक्ष मध्ये वरच्या स्टेशनला जर राहायचं असेल ना, अंतरिक्ष स्टेशनला योगा करावा लागतो. मग आम्ही काय सांगितलं होतो अगोदर 5000 वर्षापूर्वी पतंजलीनी? आपण आमचाच योगा. आणि ते लोक आम्हालाच शिकवतात. कोण दळभद्री झाला आता? आपलेच आपले विविध सुपर फूड. अरे गावरान म्हणा ना त्याला. आणि जे कधी भारत शिळ्या भाकरी खात नव्हता, वैज्ञानिक लोकांनी सगळ्यांना शिळ्या भाकरी चाकल्या, बेस्किट, प्रिझर्वेटिव्ह टाकलेले.
अहो याच्या खाते मला विषय नाही हा सांगायचा, आपण आपलं पतन करून घेतलं, दुसऱ्याच्या नादी लागून संतांची भाषा ज्ञान शिकवते, जीवनाचा उद्धार शिकवते, इंग्रजी विश्वास ठेवू नका म्हणून शिकवते. पण भारतीय लोक जितके शिकत चालले, भाषा वाईट नाही, भाषेतून ज्ञान घ्या. कारण की मराठी माऊलीच्या भाषेमध्ये 56 भाषेचा केला असे गौरव, भाषेला नाव ठेवत नाही, पण जी भाषा ज्ञान देत नाही, शांती देत नाही, संस्कृती विसरायला लावते, त्या भाषेचा स्वीकार करताना विचार करा मनामध्ये, आपलं सुख हरवून बसाल, आपला भाव बदलायला कारणीभूत होईल. आणि जर ऐकलं नाही या लोकांनी लगेच बदलतात असं नाही, फार चांगल्या मनाचे असतात. आता सांगणारं कुणी राहिलेलं नाही. भगवान श्री ज्ञानोबाराय सांगतात, तुमचं अस्तित्व शुद्ध आहे, शुद्ध करायची गरज नाही, फक्त ढग आडवे आलेले. सूर्य झाकला जात नाही, ढगामुळे काही काळ दिसत नाही. प्रत्येक व्यक्तीच्या अंतकरणात शुद्ध आत्मा आहे, शुद्ध भाव आहे. दोष आले जीवनामध्ये, कुठे आले? बुद्धीमध्ये. कुठे आले? मनामध्ये, इंद्रियामध्ये. दोष आले, आत्मा झाकळला गेला. आत्म्याचा जो प्रभाव तुमच्या अंतकरणात प्रगट व्हायला पाहिजे, तो पडत नाही, तुम्ही झाकळलं त्याला. विषय